नमस्कार मला माहित आहे काही कमेंट येणार आहेत आलास का बाबा पुन्हा बोलायला आला का बाजू घ्यायला तुम्हाला हेच सुचतं असं काही बाई तुम्ही बोलणार आहात पण बोलायला हवंच सांगायला हवंच सत्य मांडायला हवं सत्य मांडण्याशिवाय सत्य मांडल्याशिवाय चैन पडणार नाही कारण एखादी गोष्ट कोणी असत्य मांडली असेल तर त्यातलं सत्य समोर आणून लोकांच्या समोर उघड केल्याशिवाय चैन पडत नाही अन्यथा लोक असत्यालाच सत्य समजू लागतात जेव्हा लोक अधर्माला धर्म समजायला लागतील असत्याला सत्य समजायला लागतील त्या दिवशी या जगाचा अंत होईल लक्षात घ्या चुकीच्या गोष्टीचा नियम बनता कामा नये हाच विषय लक्षात ठेवला पाहिजे म्हणूनच पुन्हा एकदा चुकीच्या बोललेल्या गोष्टीवर मी बोलायला आलो महाराष्ट्राच्या विधान सभेचे विरोधी पक्षनेते आदरणीय विजय वडेट्टीवार यांनी एक विधान करून टाकलं वडेट्टीवारांना काय बोलायचं होतं माहीत नाही ते काय बोलून गेले माहीत नाही पण वडेट्टीवारांनी दोन विधानं यात करून टाकली एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर या देशाचे तुकडे झाले असते का हा विषय आत्ता वडेट्टीवारांनी काढला मला माहीत नाही धम्मदेसना शिबिर होतं आणि त्या शिबिरामध्ये वडेट्टीवार बोलत होते आणि दुसरा विषय तर खूपच महत्वाचा होता आणि त्यात त्यांनी पुन्हा एकदा मंदिर देव पुजारी यांना टार्गेट केलंय जरा वडेट्टीवार काय म्हणाले ते ऐकूया तो मंदीर को भुजार निकाल नहीं

वडेट्टीवारांचं हे विधान त्या जितेंद्र आवाड छापाचं आहे म्हणजे प्रसिद्धीच्या वर वळयात यायचं असेल तर बोला हिंदू धर्मावरती मंदिरावरती देवावरती त्यांच्या पुजाऱ्यावरती मग एकदा असं बोललं की वा वा म्हणणारे काही जण असतात छान छान म्हणणारे काही जण असतात आणि मग ते यांना हातावर घेऊन मिरवू लागतात डोक्यावर घेऊन नाचू लागतात या नाचणाऱ्यांना खुश करण्यासाठी या नाचविणाऱ्यांना खुश करण्यासाठी वडेट्टीवार कदाचित असं बोलले असते इरवी वडेट्टीवारांची विधानं टी व्हीवर पेपरात दाखवतं तरी कोण त्याच्यापेक्षा असं काही बोललं की दाखवता येतं यासाठीच वडेट्टीवार यांनी हे विधान करून टाकलंय मुळात विजय वडेट्टीवार जराशी संभ्रमित दिसत आहेत मला जराशे संभ्रमित जे काय बोलावं काय सांगावं कशा स्वरूपात बोलावं त्यांना कळत नाहीये म्हणजे मध्येच ते ओबीसीच्या यलगार सभेला उपस्थित राहतात तर दुसऱ्या दिवशी लगेच ते मला असं नाही म्हणायचं भुजबळ जरा जास्तच बोलत आहेत असं म्हणून टाकून देतात कधी कोणत्या आरक्षणाचं समर्थन करतात तर कधी कोणत्या आरक्षणाचा विरोध करतात मुळातच संभ्रमित असलेल्या विजय वडेट्टीवारांना काय बोलावं हे कळत नसल्यामुळं काय बोलू नये हे ते बोलून टाकत आहेत म्हणजे प्रॉब्लेम असा आहे की काय बोलावं हे कळत नाही म्हणून काय बोलू नये ते बोलून टाकायचं आणि दुसरं कसं आहे ना की चालना कुठं बडविले भट असा प्रकार असतो ना जिथे कुठे चालत नाही तिथे भटांना ठोकायचं पण जरा बरं पडतं काय कोणी बोलत नाही कोणी रिॲक्ट होत नाही आणि मग लोक हे खरं समजू लागतात वडेट्टीवारांना माझा एक प्रश्न आहे मला असं मंदिर आणि अशी दानपेटी दाखवा ज्या मंदिरातल्या दानपेटीचा पैसा पुजाऱ्यांना मिळतो मोठी मंदिर ना तिथे पैसे खरंच टाकले जातात अशा ठिकाणी जिथे ओरडून ओरडून सांगावं लागतं पैसे टाका पैसे टाका पैसे टाका अशा ठिकाणी नाही वरेट्टीवार साहेब महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरातल्या एकाही पुजाऱ्याला दक्षिणापेटीतले पैसे मिळत नाहीत दक्षिणापेटीचा दानपेटीचा लिलाव केला जातो आणि त्या लिलावाचे पैसे ट्रस्टकडे भरले जातात जे ट्रस्ट सरकारी आहे आणि त्यात स्पष्टपणे लिहिलेलं असतं की आपापली दक्षिणा दानपेटीतच टाकावी म्हणजे तबकाट टाकू नये तबकात टाकलेले पैसे पुजारी ढापतात त्यामुळे तबकात टाकू नये दानपेटीतच टाकावी असं बहुतेक मंदिरात लिहिलेलं असतं आणि मग ते पैसे मंदिर ट्रस्टकडे जातात विठोबाच्या मंदिरातल्या पुजाऱ्यांना तर सध्या सरकारीच केलं गेलं तिथे ना बडवेना उत्पात ते सरकारीच पुजारी आहेत परीक्षा घेऊन मंत्र म्हणायला लावून घेतलेली पूजा आहे मग त्या मंदिराच्या दानपेटीत पडणारे पैसे कोणत्या पुजाऱ्याला मिळत असतील नाही ना, ना? शिर्डीच्या साईबाबा मंदिरात कसं आहे हो? जिथे खूप पैसे येत ते, ते मंदिर मी सांगतोय दानपेटीतले पैसे त्या समाधी मंदिराच्या आजूबाजूला बसणाऱ्या पुजाऱ्यांना मिळतात का दानपेटीतले पैसे ट्रस्टला मिळतात पुजाऱ्यांना कोणत्याही अष्टविनायकाच्या मंदिरात जा दानपेटीतले पैसे मंदिर ट्रस्टला मिळतात पुजाऱ्याला नाही मिळत अगदी तिरुपतीच्या पायलीत टाकलेले पैसे तिरुपती तिरुमला देवस्थान ट्रस्टला मिळतात तिथे काम करणाऱ्या पुजाऱ्यांना नाही मिळत कोणत्याच पुजाऱ्यांना नाही मिळत आणि वडेट्टीवार साहेब माहिती म्हणून सांगून ठेवतो माहिती असावं बाकी तुम्हाला आहे माहिती फक्त ते तुम्हाला माहिती आहे पण तुम्ही लोकांना सांगत नाहीत म्हणून मला सांगावं लागतं यातल्या बहुतांश मंदिरामध्ये पुजारी म्हणून ब्राह्मण काम करीत नाही अजिबात काम करत नाही म्हणजे तुळजापूरच्या मंदिरात काम करणारा भोपी ब्राह्मण आहे का जरा बहु तपासून घ्या तपासून घ्या त्यांना काही भोप्यांना ओबीसीची सर्टिफिकेट आहेत वडेट्टीवार साहेब तुम्ही ओबीसी आहात म्हणून सांगतो म्हणजे ओबीसी म्हणून काम करणाऱ्या भोप्यांच्या लुटमारी संबंधित तुम्ही बोलताय की काय का आपल्याच लोकांना उघड करा धंदा तुम्ही स्वीकारलेला आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे बहुतांश मंदिरामध्ये गुरव काम करतात गुरव तेही ओबीसी या कॅटेगरीमध्ये येतात ओडेट्टीवार साहेब तेही ओबीसी या कॅटेगरीमध्ये येतात म्हणजे गुरुवांच्या उत्पन्नावर न होणाऱ्या व हो, त्याही विचारांना मिळत नाही त्यावरही तुमचा आक्षेप आहे की का काय असा मला प्रश्न पडतो अहो काही ठिकाणी जंगम काम करतात ब्राह्मण नाही जंगम काम करतात पुजारी म्हणून बहुतेक सुद्धा मागासवर्गीय जमातीतच येतात रेट्टीवारांना कदाचित त्यांच्या उत्पन्नावर आक्षेप असावा असं मला वाटतंय गु आमच्या खंडोबाच्या मंदिरामध्ये माझं कुलदैवत आहे तिथे ब्राह्मण पुजारी काम करत नाही म्हणजे आमच्या आंदूरला मोकाशी वगैरे काम करतात त्या सगळ्यांना आय थिंक ब्राह्मण गणलं जात नाही माहीत असावं वडेट्टीवारांना वडेट्टीवारांना जे माहीत आहे ते सांगत नाही ते जगाला माहीत असावं म्हणून मी सांगतोय काही गणपतीची मंदिरात ब्राह्मण पुजारी काम करतात पण तिथल्याही दानपेटीतले पैसे नाहीत मिळत नाहीत मिळत वडेट्टीवारांना काय झालंय असं बोललं की मिटकरीला लोक फार हवा मिळाली ना अमोल मिटकरी सारख्या तद्दन भंपक चंपक माणसाला इतकी हवा मिळाली इतकी हवा मिळाली की त्यांना वाटू लागलं असावं वा कदाचित की असं पुजाऱ्याला बोललं की बरं असतं चालना कुठं बडविले फट बरं असतं असं बोललं की बरं ते आता पंढरपूरच्या मंदिरामध्ये ठेवलेले पुजारी हे मंत्र किती येतात त्यावर ठेवलेत कोणत्या जातीचा आहे त्यावर नाही ठेवलेले वेगवेगळ्या जातीचे आहेत म्हणजे आता जे पुजारी म्हणून काम करतात ते वेगवेगळ्या जातीचे आहेत तिरुपतीच्या मंदिरातही पगारात पगारावर ठेवलेले पुजारीच आहेत शिर्डीच्या मंदिरातही पगारावर ठेवलेले पुजारीच आहेत वंश परंपरेने आलेले पुजारी नाही आहेत त्यामुळं उगाच दानपेटी हटवली तर पुजारी निघून जातील मंदिरं ओस पडतील अशा ज्या तुमच्या भ्रामक कल्पना आहेत ना त्या तुमच्या जवळच ठेवायच्या उगास तुमच्या करता आणि तुम्हाला चार दोन माणसाची मतं मिळावीत म्हणून कुठल्या तरी जातीला प्रवर्गाला बदनाम करण्याचं जे काही धोरण चाललंय ना आणि हे बोलावं लागतंय यासाठी की आजवर प्रत्येकाने या वर्गाला शिव्या घालायच्या आणि त्यांनी गप्प बसायचं यांनी एक चकार शब्द काढला की मात्र बोम उठवायची ही जी नवी पद्धत रूढ झाली आहे ना तर बोलावं लागेल सांगावं लागेल वस्तुस्थिती कळवावी लागेल आणि ज्या दिवशी कळेल ज्या दिवशी ते समजेल ना त्या दिवशी तुमच्यासारखे अनेक उघड पडतील हे लक्षात ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद